Oh, Kamal Tai. Kai karala. Kamal Tai. Kai karala. Kamal Tai, the cutter to me, Kather sickness at Tigal Auto. Take Kather Mototo sang the moon here, Sari, whether Kather might be this. हाँ अहो मी काल ना हिरवा चारा शिकून आले. हिरवा चारा म्हणजे अजोला. आणि अजोला काय म्हणाल तर त्याच्यात गाई म्हैस शेळी कोंबड्या बदक हे सर्वांसाठी उपयुक्त आहे आणि पौष्टिक आहार आहे. आणि मी जे शिकून आले ते चला तुम्हाला दाखवते मी कसं केलंय बघा. तर अगोदर आपल्याला काटेनी मोजून घ्यावं लागेल. 4x5 दूरी टाकून किंवा काटेने मोजून घ्यायचं. आणि खड्डा बनवायचा. खड्डा बनवल्यानंतर त्याच्या जे खड्ड्यातली माती निघेल ती साईडला लावायची. खाली एखाद्या एखादे पोते टाकायचे ते वरचं प्लास्टिक कुजू नये म्हणून. प्लास्टिक टाकायचा. बाजूला विटा लावायच्या. आत दुसरं काही जाऊ नये. आणि 20 लिटर पाणी टाकत. वीस लिटर पाण्याला 10 किलो माती आणि 5 किलो शेण, 50 ग्रॅम सुपर फॉस्फेट, अजोला.
सगळं मिसळून पाण्याचा राडा करून ठेवायचा. शेण आणि माती दोन्ही मिक्स व्हावं पाणी. या तिघाचा जीव एक झाला की मग आजोळ्याला वाढायला शक्ती येते आणि ते चांगलं वाढतं. मग त्याच्या त्या ओझ्याला टाकायचा आणि 15 दिवस तो वापागच भरेल. आणि मग आपण थोडा थोडा घेऊन आपल्या जनावरांना टाकायचा. कमलताई, तुम्ही माहिती पण खूप सांगितली आणि मला हे जरा बरं पण वाटलं आणि बघायला पण मन असं जनावरांना पण पौष्टिकार आहे. माझ्या घरी पण म्हैस आहे आणि मी पण माझ्या म्हशीला मी करून बघते आणि जाते माझ्या घरी. आता म्हैस ते मला बांधायची निघून बाहेर. धन्यवाद, येते परत. ठीक आहे.